एक काम कर, तू हॉटेल सफायर मध्ये जा, मी अर्ध्या तासात पोहोचतो. लग्नाआधी शार्दूलने नेहावर बलात्कार केला होता. 5 वर्षाच्या लहान पोरासारखा वागतो, तो बलात्कार कसा करेल? सगळी टेंडर्स आपल्याला मिळायला हवी. हे टेंडर आपल्या कंपनीलाच मिळायला हवं. कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. तुझा नवरा बदललाय असा जर तुला विश्वास नसेल ना, तर तू अजिबात परत जाऊ नकोस. मला श्रद्धाला हा सल्ला देण्याचा हक्क खरंच आहे का? काय अशी काय बघतीस? अनोळखी माणूस नाही मी कोणी रस्त्यातला, नवरा आहे तुझा. शी एकटी उभी दिसलीस म्हणून थांबलोय. काय विचार काय करतेस? बस गाडी बस. घरीच निघाली होतीस ना? नाही, मी पण घरीच चाललोय म्हणून म्हटलं. काय झाली भेट शुक्रतारेची? झाली ना? नाही, आजकाल फार भेटीगाठी वाढल्यात तुमच्या. साहजिकच आहे, पण तुझ्या दृष्टीने आता नवऱ्याची किंमत काहीच नाही, शून्य आहे. म्हणजे मी जवळजवळ मेल्यातच जमाय तुझ्याकरता. तर मग अशा वेळी कोणतरी पाहिजे ना? नाही, मन रमवायला. शुक्र तारा मंद वारा काय ते पुढे चांदणे. असावरी असावरी मी असावरी. संयोगिता, तुला काय वाटतं? आज आसावरीनी श्रद्धाला जे काही सांगितलं ते योग्य होत? हा, म्हणजे एका दृष्टीने तिने बरोबर सांगितलं, पण वहिनी असं काही सांगेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. कारण आत्ता स्वतः ती तिच्या नवऱ्याच्या विरोधात उभी आहे. हो, पण तरी अजून तिच्या मनात हर्षवर्धन बद्दल प्रेम आहेच, म्हणून तिने श्रद्धाला तिच्या नवऱ्याचा विचार करायला सांगितलं. याचाच अर्थ ती सुद्धा तिच्या नवऱ्याचा विचार करते आहे. सचिन, त्या दोघांनी एकमेकांचा विचार केला तर त्यांच्यातली भांडणं मिटतील आणि सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना. खरं सांगू, मला मनापासून वाटतंय की असंच व्हायला. बहिणीने खूप केलंय माझ्यासाठी. म्हणजे काही वेळा ती वागली कठोरपणाने, पण तिचा उद्देश नेहमी चांगलाच होता. तिने नेहमी माझ्या भल्याचाच विचार केला होता. मला वाटतं तिचंही आयुष्य सुखी व्हायला हवं. दादा आणि वहिनीतली सगळी भांडणं मिटून तिने एक सुखी आयुष्य जगायला हवं अशी माझी खूप इच्छा आहे. बरोबर आहे, पण याआधी तिने जो त्रास सहन केलाय त्याचं काय? तुझ्या दादाने तिला काही कमी त्रास नाही दिला? पण त्याचंही तिच्यावर खूप प्रेम आहे. असेल ना, मान्य आहे मला. पण नवरा बायकोवर खूप प्रेम करतो म्हणून त्यांनी तिला मारलेलं चालतं? संयुक्ता, जगातल्या अनेक बायका ह्याच त्रासातून जात आहेत. एवढं सकाळ झालं की हात उचलायचा, तिला झोडपून काढायचं. अरे, बायको आहे तुमची, निर्जीव वस्तू नाही आहे. स्वतःला पुरुष म्हणवताना तुम्ही मग बायकोवर हात उचलण्याचा षंड पण का करताय?
आणि मला कळत नाही बायकांना तरी हा त्रास का सहन करायचा. अगं हल्ली कायदा सुद्धा बायकांच्या बाजूने आहे. डोमेस्टिक व्हायलन्सच्या कलमाखाली त्या नवऱ्याला ताबडतोब अटक होऊ शकते माहिती. पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? मला असा काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो माझा नवरा मला कधीच मारत नाही. तो माझ्यावर फक्त प्रेम करतो. खरंच आहे उदा. जगातल्या सगळे नवरा बायको जर अशाच पद्धतीने आनंदाने राहिले ना तर सगळेच तंटे मिटतील ना. हो पण असं नाही होऊ शकत ना. अहो एका हाताची पाच बोट सुद्धा सारखी नसतात मग माणसं कशी सारखी असणार. खरं ते खरं आहे. बर श्रद्धा कुठे आहे? आत आहे. बर तिला सांग की लगेच आजच जायची घाई करू नकोस उद्या जा म्हणा. सांगते येते मी. आई अगं शिल्पा नाही आली का? नाही ना. मीच एक्झरसाईज करून घेतले शार्दूल रावांकडून. का नाही आली ती? मला काय माहित. मला वाटलं तू काढून टाकलं तिला कामावरून. मी कशाला काढू तिला कामावरून? अगं मला वाटलं की माझं म्हणणं तुला पटलं म्हणून तू तिला येऊ नको म्हणून सांगितलं. हे बघाई असं काहीही झालेलं नाहीये. मग का नाही आली ती? काय माहिती का नाही आली ते. हे बरंय एक तर यायचं नाही ते नाही वर कळवायचं पण नाही. न कळवता कशी गायब राहू शकते ही मुलगी? अशाने काय त्यांचा तो कोर्स कम्प्लीट होणार आहे सांग मला. मी काय म्हणते निहा तू तिला तर बोलवूच नकोस. आई मला कळलंय कसे एक्झरसाईज करून घ्यायचे ते. आपण दोघी मिळून करून घेऊया ना त्यांच्याकडून. आई तिच्यात आणि आपल्यात काहीतरी फरक असेल ना. अगं तिने या सगळ्या गोष्टीचा कोर्स केलाय. प्रोफेशनल ट्रेनर आहे ती. असेल तर काय झालं. आपल्याला पण जमतं हे सगळं निहा. ते काही नाही मी तिला कामावरून काढणार नाही. तुला काय पाहिजे ते कर. उद्या ती मुलगी जेव्हा तुझ्या डोक्यावर बसून निर्या वाटेल ना तेव्हा तुला कळेल. पण आई हर्षदा काय ग वहिनी? अगं हे यांच्या रूम मध्ये दिसत नाहीयेत. हे काय इतक्या लवकर ऑफिसला गेलेत का? काय अगं हे लवकर ऑफिसला गेलेत का? मला पण निघायचं आहे आता. नागपूरला माझी मीटिंग आहे. मला पण लवकर ऑफिसला जायचं. हे कुठे आहेत? वहिनी काल रात्रीपासून दादा घरीच नाही आलेत. काय? हो मला वाटलं तुला माहीत असेल म्हणून. हे रात्री घरी नाही म्हणजे काल मी आले आणि त्यानंतर मी बेडरूममध्ये होते. संध्याकाळभर मी काम करत बसले होते त्यामुळे मी बाहेरच नाही आले. हे खरंच रात्रभर घरी नाही आलेले? हो वहिनी मी आज सकाळी सुद्धा त्यांना चहा द्यायला गेले होते तेव्हाही नव्हते ते त्यांच्या खोलीत. काल रात्री पण मी बराच वेळ जागे होते. आधी काल उशिरा आला ना. नंतर आम्ही दोघांनी त्यांची वाट पाहिली. शेवटी आम्ही बाहेरच्या दरवाज्याला कडी लावून झोपून गेलो. तोपर्यंत तरी ते आले नव्हते. अगं पण हे कसं शक्य आहे? ते मला काल संध्याकाळी रस्त्यात भेटले आणि तेव्हा ते म्हणाले की मी घरी जातोय. पण त्यानंतर हर्षदा मला असं वाटतं तू जरा वरच्या रूम मध्ये परत जरा नीट चेक कर. नाही प्लीज प्लीज तू मी गेस्ट रूम मध्ये बघते. तू जरा करती. असावरी नाही आली अजून? नाही अजून. तिने काही फोन वगैरे केला होता? नाही तर. तिने कळवलं होतं काय येणार नाही ते? नाही. पण मग का नाही आली? माहीत नाही सर. एक काम कर दिव्याला तिच्या घरी फोन करून चौकशी करायचं. ओके आपण फार तर 15 मिनटं थांबू शकतो तिच्यासाठी. नाही तर मग आपण दोघंच जाऊ नागपूरला. चालेल सर.
ओके ओके. हर्षदा आहेत का गं? नाही वहिनी, वरती नाही आहेत दादा. कुठे गेले असतील? वहिनी तू का इतकं टेन्शन घेतेस? अगं ही काही पहिली वेळ नाही आहे जेव्हा दादा घरी नाही आले. ऑफिसमध्ये एखादं काम निघालं असेल त्यांना, तिथेच थांबावं लागलं असेल. अगं पण ते काल काल काय? नाही मी मला वाटतं मी त्यांना एक फोन करून बघते. मी त्यांना त्यांचाच असेल बघ. हॅलो. हॅलो आसावरी, दिव्या हेर. बोल दिव्या. अगं तू येतेस ना? सर वाट बघताय तुझी. सर 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 आले ऑफिसला? कधीच. तू लवकर ये. दिव्या मला थोडासा वेळ लागेल असं वाटतंय. किती वेळ लागेल? मला मी तुला फोन करून कळवू का? एक दोन मिनिटात कळवते. हां ठीक आहे, पण लवकर कळव. बाय. काय झालं? माझ्या ऑफिसमधनं फोन होता. माझे बॉस येऊन बसलेत, माझी वाट बघतायत. मला नागपूरला मीटिंगला जायचं आहे. काय करू मी? काय करू म्हणजे? जा ऑफिसला. मी नाही जाऊ शकत. का? अगं हे कुठं आहे ते कळल्याशिवाय कसं जाऊ ना मी? वहिनी इनमिन 2 दिवस झाले तुला ती नोकरी जॉईन करून, आणि इतक्या क्षुल्लक कारणासाठी तू इतकी इम्पॉर्टंट मीटिंग मिस करतेस? क्षुल्लक कारण? हे क्षुल्लक कारण नाही आहे हर्षदा. हे काल रात्रीपासून घरी आलेले नाही आहेत. ते कुठं आहेत हे कुणालाही माहीत नाही आहे. काही झालं तरी मी बायको आहे त्यांची. ते कुठं आहेत हे कळल्याशिवाय मी नाही जाऊ शकत. वहिनी तुझ्या या बोलण्यावरून तुला अजूनही त्यांच्याविषयी प्रेम आणि काळजी वाटते असं जाणवत. हर्षदा माझ्या मनात त्यांच्याविषयी काळजी प्रेम आहे की नाही हा प्रश्न कधीच नव्हता. मी आयुष्यात फक्त त्यांच्यावरच प्रेम केलं, करते आणि कदाचित करत राहणार. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मी शोधतीये, आणि या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही मिळत नाही. माझं त्यांच्याशी असलेलं नातं जरी मी तोडलेलं असलं तरी त्यांच्या बाबतीत माझं असलेलं कर्तव्य मी विसरू शकत नाही. जोपर्यंत ते घरी येत नाहीत जाऊ शकत नाही हर्षदा. त्यांना फोन लावून बघते. फोन लागत नाही त्यांचा. शिल्पा, हा हर्षवर्धन भोसले साला सॉलिड माणूस वाटतो आपल्याला. तो आहेच सॉलिड. त्याच्याबद्दल पेपरात बरंच काही वाचलंय मी. बऱ्याच मोठमोठ्या संकटात सापडून सुद्धा त्यातून सही सलामत सुटलाय तो. आणि चंद्रपुरातल्या 1 कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक आहे तो, आसावरी कन्स्ट्रक्शनचा. ओ आय सी, कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक. वाव, म्हणजे बक्का पैसा असणार त्याच्याकडे. ऑफकोर्स असणार. शिल्पा का कोण जाणे, पण आपल्या दोघांचं दुबईला जाण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल असं मला वाटायला लागले.
हॅलो, तुला काय वाटतं हर्षवर्धन भोसले तुला पैसे देणार आहे का? नाही का? नाही देणार. आपण हर्षवर्धन भोसलेचं काम करायचं आणि त्याच्या बदल्यात हर्षवर्धन आपल्याला पैसे देणार. कसलं काम? शी, फारच मूर्ख आहेस ग तू शिल्पा. मला असं वाटलं होतं की आत्तापर्यंत हर्षवर्धनला नेमकं काय पाहिजे हे तू कळून चुकली असशील. काय हवंय त्याला? हर्षवर्धनच्या बोलण्यातून मला फक्त एकच गोष्ट कळते की तो त्या नेहा मानेचा प्रचंड राग करतो, अगदी काळा इतका राग करतो. काहीही करून त्या हर्षवर्धनला त्या नेहा मानेला हरवायचंय, तिला नमवायचंय. आणि त्यासाठी आपण हर्षवर्धनला मदत करायची. पण मी हे बघ, आपल्याला पैसे हवे असतील तर आपल्याला हे सगळं करावंच लागेल. आपण नेहा मानेची सगळी माहिती काढून त्या हर्षवर्धनला पुरवायची आणि ह्या माहितीच्या बदल्यात हर्षवर्धनकडून आपण 3 लाख रुपये मागायचे. विक्रम, तुला वेड लागले. येस येस, मला वेड लागलंय शिल्पा. तुला एक सांगू, आयुष्यात जर कुठली ना कुठली तरी गोष्ट मिळवायची असेल तर कशा ना कशाचं तरी वेड लागणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय ती गोष्ट मिळत नाही. पण तुला खरंच असं वाटतं की हर्षवर्धन भोसले आपल्याला 3 लाख रुपये देईल? ऑफकोर्स देईल डार्लिंग, ऑफकोर्स देईल. बघ, थोड्याच दिवसात आपण दोघंही दुबईला असणार. एक मस्त मोठा बंगला असेल आपला, स्वतंत्र बिझनेस असेल. आपण दोघंही अगदी राजा राणीचं आयुष्य जगू, अगदी सुखात. खरंच? अगदी खरं. हॅलो. हॅलो दिव्या. येस. मी आसावरी भोसले बोलतेय. प्लीज जरा फोन सरांच्या केबिनमध्ये ट्रान्सफर करून देशील का? सर कधीच गेलेत. काय? हो, तुझी बराच वेळ वाट बघितली, नंतर कार्तिक सरांना बरोबर घेऊन गेलेत. अरे देवा, रागावले होते का ते? तसं नक्की नाही सांगता येणार, पण असतीलही. पण म्हणजे तसं काही म्हणाले का ते? नाही. सरांचा काही मोबाईल नंबर आहे का दिव्या? प्लीज. आहे, पण तो त्यांना विचारल्याशिवाय मी तो तुला नाही देऊ शकत. सॉरी दिव्या, मला माझं त्यांच्याशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे मला त्यांच्याशी बोलावंच लागेल. माझ्या घरी एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी ऑफिसमध्ये आज येऊ शकले नाही, मला हे त्यांना सांगायचं आहे. डोंट वरी, मी त्यांना तसं कळवते. हे बघ, आणि तू फार काही टेन्शन घेऊ नकोस, सर तसे कूल आहेत, तुला जास्त काहीच बोलणार नाही. बरं, तुझ्या घरी फार काही सिरियस प्रॉब्लेम नाही ना झालाय? म्हणजे नाही नाही, तसं काही सिरियस असं काही नाही आहे, पण परिस्थिती अशी आहे ना दिव्या की मी आत्ता घर सोडून नाही जाऊ शकत आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी तसं त्यांना कळवते. ओके, थँक्स दिव्या. माय प्लेजर, बाय. काल रात्री मस्त झोप लागली मला, पण तिकडे आसावरीची झोप मात्र उडाली असणार. आपला नवरा गेला कुठे हा प्रश्न तिच्या डोक्यात घोळत असणार आणि ती माझी वाट बघत खरीच थांबली असणार. पण हे असं खरंच होणार आहे का? मला आपलं नुसतंच तसं वाटतंय. म्हणजे मी इकडे या आशेवर राहीन की ती माझी वाट बघत घरीच थांबली आहे आणि प्रत्यक्षात मात्र ती तिच्या बॉस बरोबर नागपूरला गेली सुद्धा असेल. कसं करणार, कसं करणार? मला ती थांबली का गेली ते? माझा मोबाईल पण ऑन करू शकत नाही मी, नाहीतर लगेच तिचाच फोन यायचा. कळेल कसं मला? Thank you.
यस एक उपाय आहे. मला जरा एक नंबर लावून द्या.